महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। सुषमा अंधारेंनी आळंदी येथे माऊलींसमोर कान धरून उठाबशा काढून माफी मागावी। सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल तुम्ही रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य केले, माणसांना कोठे शिकवले तुम्ही असे वक्तव्य केले, तसेच देवदेवता व अन्य संतांबाबतही आक्षेपजनक बोलल्या। या त्यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या संत महंत महाराज व वारकऱ्यांनी दक्षिण काशीतील श्री क्षेत्र पैठण येथे बाहूसाहेब अंबाडे महाराज यांनी बोलवलेल्या एका बैठकीत दिनांक 17 शनिवारी चांगलाच समाचार घेतला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण रखमाजी महाराज नवले होते। यावेळी सर्व श्री श्रीकांत महाराज लाडेगावकर, अरुण महाराज देऊळगावकर, नानक वेदी, पंडेराव जोशी, योगेश महाराज पालखीवाले, नाना महाराज काकडे, मिलिंद गोसावी, दगडू महाराज काळे, मनोज धोकटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। आम्हा संतांना प्रसिद्धीचा काही मोह नाही। आम्ही मीडिया समोर या प्रसंगी खालील मागण्या मांडण्यात आहोत की सुषमा अंधारे यांनी चुकीच्या वक्तव्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ जन्मस्थान आपेगावी मंदिरात आणि आळंदी येथील समाधी मंदिरात कानाला हात धरून उठाबशा मारून प्रायश्चित्त घ्यावे। हिंदू धर्मातील देवदेवतांच्या व संत महंतांबद्दल कोणीही अवमानकारक बोलणार नाही यासाठी तात्काळ कठोर कायदा करावा अशी मागणी हरिभक्त परायण रखमाजी महाराज नवले यांनी केली आहे। श्री क्षेत्र पैठण येथील प्रसिद्ध नागघाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी शाली वाहन शके 1209 इसवी सन 1287 ला रेड्यामुखी वेद बोलवून सुखद धक्का दिला होता। या घटनेला दिनांक 5 फेब्रुवारी 2022 च्या माघ शुद्ध वसंत पंचमीला 735 वर्ष पूर्ण झाले आहेत अशी माहिती दिली। स्वराज लाईव्ह साठी जिल्हा प्रतिनिधी बबन उदावंत, पैठण। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।